हाय मी डॉक्टर शुभांगी तिवारी मित्रांनो इंग्रजीचा अभ्यास करताना बरेच जण शब्दाचं स्पेलिंग पाठ करा नंतर त्याच्या उच्चाराची प्रॅक्टिस करा आणि नंतर त्याचा अर्थ माहीत करून घ्या ह्या दुष्टचक्रातून गेलेल्या आहेत आणि जातही असतात एकच शब्द त्याच्यामुळे आपल्याला तीन तीन पद्धतींनी छळतो कधी स्पेलिंग चुकतं कधी उच्चार चुकतो कधी अर्थाची छटा चुकते आणि हे कमी म्हणूनच की काय इंग्रजीमध्ये काही काही शब्द असेही आहेत की एकच शब्द आहे अर्थही एकच आहे पण त्याचे स्पेलिंग मात्र दोन आहेत घ्या जेव्हा एकच शब्द त्याच्या एकाच स्पेलिंग आणि एकाच उच्चारानेसुद्धा आपल्याला अनेक वेळा छळू शकतो तेव्हा जर एकाच शब्दाचे दोन दोन स्पेलिंग असले तर मात्र गोंधळण्याची परिसीमा गाठली जाते यात काही वाद नाही असे कोणते आहेत शब्द आणि हे असं का असतं हे आपण जरा काही उदाहरणांच्याद्वारे पाहूयात पहिला शब्द आपण घेऊया पहिलं उदाहरण आपण घेऊया ॲडव्हाइस ए डी व्ही -E, आय एस ई -E, आणि ए डी व्ही आय सी ई असे या शब्दाचे दोन स्पेलिंग आहेत आणि दोनही अर्थ त्याचे सल्ला याच अर्थाशी संबंधित आहेत आणि दोन्हींचा उच्चार ॲडव्हाइस असाच आहे मग असं सगळं असताना त्याचं हे दोन वेळचं स्पेलिंग का बरं त्यालाही व्याकरणदृष्ट्या कारण आहे मित्रांनो जेव्हा आपण ए डी व्ही आय ई असं जेव्हा स्पेलिंग वापरतो तेव्हा अपेक्षा अशी असते की ऍडव्हाइस हा शब्द नाऊन म्हणून वापरावा आय गेव्ह हिम अ पीस ऑफ ॲडव्हाइस याच्यामध्ये ऍडव्हाइस हे नाऊन म्हणून आलेलं आहे म्हणून यातल्या ॲडव्हाइसचं स्पेलिंग सीई असं येईल पण जर हाच शब्द आपण वर्ब म्हणून वापरला क्रियापद म्हणून वापरला आय ॲडव्हाइस हिम नॉट टू स्विम असं जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये एस -E ई डी असं त्याचं स्पेलिंग घ्यायला हवं -E -E आहे ए डी व्ही आय ई डी असं त्याचं स्पेलिंग घ्यायला हवं -E आहे म्हणजे ॲडव्हाइसचं स्पेलिंग ए डी व्ही आय सीई पण आहे ॲडव्हाइसचं स्पेलिंग ए डी व्ही आय ई पण आहे ते दोन्ही बरोबर आहे सीईवाला स्पेलिंग नाऊन म्हणून वापरायचं असतं तेव्हा वापरतात एसई वालं स्पेलिंग व्हर्ब क्रियापद म्हणून वापरायचं असतं तेव्हा वापरतात हे आपल्याला माहीत नसलं तर पुन्हा एकदा ग्रामरमधल्या चुकांची जंत्री ही ठरलेलीच आहे म्हणून इंग्रजीत असेही शब्द आहेत याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून ते वापरले पाहिजेत मित्रांनो हा हो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजी शिकवणाऱ्या माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस या व्हिडिओबरोबर दिलेला आहे वेबसाईटला व्हिजिट करा थँक्यू